ओमिक्रॉन वेरियंटला रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात. यात नाईट कर्फ्यू तसेच स्थानिक पातळीवर गर्दी टाळण्यासाठी निर्बंध लावले जावेत अशा प्रकारचे निर्देश केंद्र सरकारने राज्यांना दिले आहेत. त्यानंतर मध्य प्रदेश सरकारने लगेचच निर्णय घेत राज्यात नाईट कर्फ्यू लावला आहे. त्यापाठोपाठ गुरुवारी रात्री 10 वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी कोविड टास्क फोर्स सोबत तातडीची बैठक घेतली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. राज्यातल्या कोविड रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशा प्रकारे निर्बंध लावता येतील यावर काल टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. आगामी नाताळ नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीत कमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील या दृष्टीने विस्तृत चर्चा करण्यात येऊन आज त्याबाबत 24 डिसेंबर रोजी नवी नियमावली जाहीर करण्याचे ठरले. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत इतर राज्यांनी लावलेल्या निर्बंधावर तसेच युरोप अमेरिकेत कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चर्चा करण्यात आली. मुख्य सचिव देवशिष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार डॉक्टर दीपक म्हैसेकर, महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, टास्क फोर्सचे डॉक्टर संजय ओक, डॉक्टर शशांक जोशी, डॉक्टर अजित देसाई, डॉक्टर राहुल पंडित आदींनी सहभाग घेतला व सूचना केल्या. या बैठकीत गर्दी कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारचे निर्बंध लावता येतील, राज्यात नाईट कर्फ्यू लावण्याची गरज आहे का, ओमिक्रॉन रोखण्यासाठी अन्य कोणत्या उपाययोजना कराव्यात अशा अनेक मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सची मते जाणून घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्य म्हणजे शुक्रवारीच राज्यात नव्याने गाईडलाईन्स जारी करण्याचे निर्देश या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.